पण मग जी मानसिकता असते की मला काही आज उद्योग नाही, मी आज तरुण आहे, तरी देखील मला हाताने काहीतरी करावं असं का वाटत नाही? करा असं वाटत नाही, कारण एकतर कदाचित सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्न नसतात, किंवा स्वप्न दिसतात ती दिवा स्वप्न असतात. आपण असं म्हणतो की स्वप्न असं पाहिजे की जे तुम्हाला झोपल्यानंतर दिसेल ते स्वप्न खरं नव्हे. स्वप्न असं की जे तुम्हाला झोपू देणार नाही ते महत्वाचं. आणि असं जर का तुमच्याकडे स्वप्न असेल एखादं, तर तुम्ही तुम्हाला प्रत्येक आजूबाजूला घडणारी गोष्टीमध्ये ऑपॉर्च्युनिटीज झाला पाहिजे. जॉबमध्ये मला कंटाळा येतो म्हणून मी धंदा करेन ही चुकीची गोष्ट आहे. बॉस त्रासदायक आहे म्हणून मी धंदा करेन, किंवा घरचे मित्र करतात म्हणून मी बिझनेस करेन, पण ह्याच्याकरता तुमचं स्वतःचं कारण काय त्याच्या पाठीमागे? आणि जर का तुम्ही एवढे जास्त संख्येने लोक इंडियामध्ये जर का ज्यांना योग्य जॉब्स मिळत नाही आहेत, तर त्यांना जॉब्स मिळण्याकरता देखील काय करायला पाहिजे? तेच त्यांना चांगला बिझनेस करण्याकरताही लागणाऱ्या त्याच गोष्टी आहेत. खरं म्हणजे पोषक वातावरण म्हणायचं का तुम्हाला? पोषक वातावरण आजूबाजूचं म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःला कसे तयार करता. शिक्षण तुम्हाला काही गोष्टी देतं, पण मानसिकता जी आहे ही तुम्हाला स्वतःची स्वतःकडे असावी लागते. त्या मानसिकतेमधून तुमचा जर का जॉब आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसू शकतात, आणि त्याच मानसिकतेमुळे तुम्हाला धंदा करताना ती मानसिकता त्याच्यामधून जास्त आवश्यक असते, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक उद्याचा दिवस येणारा आजच्यासारखा नसतो. आज जे ज्या तऱ्हेने तुम्हाला सक्सेस मिळेल त्याच गोष्टी करून तुम्हाला उद्या सक्सेस मिळणारं नसतं. आणि हे जेव्हा खरं असतं तेव्हा दर येणारी संधी असते ती तुम्हाला एक अडचणसारखी दिसते, पण त्याच्याबरोबर येणारी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसायला पाहिजे, त्याच्याकरता ती मानसिकता गरजेची.